हे नमस्कार मित्रांनो, मी विकास पुन्हा स्वागत करतो आपलं उडनात्यांची या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण मित्रांनो, आपल्यापैकी बरेच मित्र आणि आपले मैत्रिणी आहेत जे यूट्यूब ब्लॉग बनवतात, व्हिडिओ बनवतात, इंस्टाग्रामवर रील्स बनवतात, पण सर्वांना एक असं कॉमन एक अडचण येते, ती म्हणजे आहे मोबाईल सेटिंग। तर आपल्यापैकी मित्रांनो बरेच मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। आपण यूट्यूब ब्लॉग बनवतो, व्हिडिओज बनवतो, इंस्टाग्राम रील्स बनवतो, तर त्यासाठी आपल्याला कॅमेरा सेटिंग, मोबाईल सेटिंग करण्यासाठी नेहमीच अडचण येते। बरेच लोक काही ना काही आपलं जुगाड लावतात कॅमेरा सेटिंगसाठी, पण ती करू नये। कारण अवघे आता मी स्वतःही एक आता सेटिंग लावतो, काहीतरी जुगाड असतो माझा मोबाईल ठेवण्यासाठी। तर मोबाईल सेटिंग करण्यासाठी, यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी, इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे आपल्या ट्रायपॉडची। तर मित्रांनो, आज आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे एक खूप चांगला आणि खूप सोयीस्कर असा ट्रायपॉड, जो मी मागवला आहे फ्लिपकार्टवरून, जो आहे त्याची हाईट 7 फीट, 7 फुटाचा तो ट्रायपॉड आहे मित्रांनो, आणि बरंच आपल्याला खूप कामामध्ये येणार आहे यूट्यूब व्हिडिओज आणि रील्स बनवण्यासाठी। तर करूया आपण त्याची अनबॉक्सिंग, त्याच्या अगोदर दाखवतो मी तुम्हाला तो ट्रायपॉड। तर करूया मित्रांनो आपण याची अनबॉक्सिंग आणि याचे काय काय आपण कसा यूज करू शकतो, काय काय स्पेशालिटी आहे ती पाहूया। फ्लिपकार्टवरून आला मित्रांनो, या ठिकाणी याची कॉस्ट आहे 325 रुपीज। इथे कॉस्ट आहे याची 325 रुपीज आणि हा आला आहे आपल्याला फ्लिपकार्टवरून, त्याची आता जस्ट डिलिव्हरी झाली आपल्या। मित्रांनो करूया आता आपण आपल्या ट्रायपॉडची अनबॉक्सिंग। आपला हा नाईफ आहे, नाईफनी आपण अनबॉक्सिंग करूया। तर हा मित्रांनो, हा आपण हा नाईफ ही फ्लिपकार्टवरून मागवला होता, त्याला म्हणतात क्रेडिट कार्ड नाईफ। हा फोल्डेबल आहे आणि इझिली आपण कॅरी करू शकतो आपण पॉकेटमध्ये, आणि ब्रँडिंग दिसतं आपल्याला, आपण छोटं आणि लहान आहे असं। त्याला या ठिकाणी असं बॅक साईडला फिरवायचं, इकडे याचं लॉक आहे, आपण सहज लॉक करू शकतो। तर हा क्रेडिट कार्ड नाईफ आहे, आपला इझिली आपल्याला फ्लिपकार्टवर मिळेल। त्याची कॉस्ट त्यावेळेस 99 रुपीजला होती, आता स्वस्तही झाला असेल। त्यासोबतही मित्रांनो आपण याने फ्रुट्स वगैरे कट करू शकतो। ठीक आहे, हा विषय साईडला ठेवू आणि याला आपण करूया आपल्या ट्रायपॉडची अनबॉक्सिंग। बॉक्स आपण वरचा अनबॉक्स केला आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक बॉक्स आहे जो ट्रायपॉडचा आहे, तो वरचा एक माउंट बाहेर आला आहे, खूप छान याच्या सोबत एक माउंट मिळाला आहे, हा साईडला ठेवू। आणि हा बॉक्स ओपन केल्यानंतर नाईफ साईडला ठेवू आपण, त्याच्यामध्ये आणखीन एक बॉक्स दिसतो, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ब्रँडिंग वगैरे नाही आहे, साईडला ठेवू। बस हा फ्लिपकार्टचा बॉक्स होता आणि त्याच्यात काही नाही आहे, पण बाजूला ठेवू याला। आणि मेन आपलं प्रोडक्ट आहे मित्रांनो हे, आपण याला आता अनबॉक्स करतो आहे। अनबॉक्स करण्याच्या अगोदर याच्यामध्ये आपल्याला एक माउंट दिसतो, ज्यात आपण मोबाईल वगैरे अडकवू शकतो। तो फायनली आपण करतो त्याला अनबॉक्स, बॉक्स साईडला ठेवू। पहा मित्रांनो, मोठा आणि सहज कॅरी करण्यासारखा आहे हा। हा आहे आपला 7 फीटचा ट्रायपॉड, आपला उडनादा यांची चॅनल मधला एक नवीन सदस्य। याच्यासोबत आपल्याला मिळते मित्रांनो हे माउंट, मला वाटलं नव्हतं माउंट येणार नाही, कारण डिस्क्रिप्शन मध्ये दिलं होतं की माउंट नाही याच्यासोबत, पण आपल्याला हे माउंट आलं आहे याच्यासोबत। तर या ठिकाणी जे स्क्रू आहे त्या ठिकाणी हा माउंट इथे आपण अटॅच करूया,
हालचा अटॅच झालेला आहे, ते आता माउंट लावलं आहे आणि आता याच्या अनफोल्ड करतोय। अनफोल्ड करण्यासाठी सिंपल स्टेप आहे, त्याला आपण फक्त इथं असं आपण छत्री ओपन करतो, तसे याचे लेग्स इथे बाहेर काढून त्याला आपण जस्ट इकडनं प्रेस करायचं आहे। इकडे प्रेस केल्यानंतर हे असे ओपन होणार आहे, जे खालचे स्टँड आपण इथे हवं तेवढा छोटे किंवा मोठं करू शकतो। आणि आपण सध्या त्याला एवढं मिडियम ठेवणार आहे। इकडनं स्क्रू दिला आहे, स्क्रूला इकडनं टाईट करायचं, त्यानंतर इकडनं हा सेकंड स्क्रू आहे, इकडनं लूज करायचं, त्यानंतर ते बघा किती मोठं होणार। वर केलं तर याची हाईट वाढू शकते। बघा मित्रांनो, हा किती उंच आणि किती हाईट आहे याची, एका याच्याने आपण खूप छान व्हिडिओज व्लॉग्स आणि इंस्टाग्राम रील्स बनवू शकतो। आणि याचा इथे सेकंड यूज आहे, याच्यावर आपण रिंग लाईट पण लावू शकतो। ज्यावेळेस आपण इंस्टाग्राम रील्स बनवतो त्यावेळेस किंवा अनबॉक्सिंगसाठी ब्लॉग्स बनवण्यासाठी आपल्याला खूप गरजेची असते ती म्हणजे रिंग लाईट। रिंग लाईट मुळे प्रकाश पडतो आणि प्रकाशासाठी खूप युजफुल आहे हे प्रोडक्ट। हे 7 फूट आहे, आपण जर लांब असेल लांबून रिंग लाईट लावली तरी हे खूप छान आपल्याला फ्लॅश वगैरे पडतो, यासाठी पण खूप युजफुल आहे। आणि जे युट्यूब ब्लॉग्स वगैरे बनवतात ते ब्लॉगरसाठी पण खूप छान आहे, याच्याने आपण वेगवेगळा युज होतो। याच्याने आपण ड्रॉईंग शॉट घेऊ शकतो, खूप महत्वाची गोष्ट आहे की फेक ड्रॉन शॉट याने घेता येतो। की ड्रॉन शॉट कसे असतील आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये मी दाखवेलच। आता फिलहाल आपण बघतोय जस्ट की आपण अनबॉक्स केलेलं आहे आणि आपण हे फ्लिपकार्टवरून मागवलं आहे। फ्लिपकार्टची प्राइस आपल्याला 325 रुपीज पडली फक्त, ते खूप कमी किमतीमध्ये आणि खूप छान प्रोडक्ट आहे। आणि प्लस हे मेटलचं आहे, त्यामुळे असं प्लॅस्टिक वगैरे नाही आहे, जेणेकरून आपला मोबाईल वगैरे पडेल, कारण सर्वात जास्त आपल्याला काळजी असते आपल्या मोबाईलची की आपला मोबाईल सेफ राहिला पाहिजे। तर त्याचं काही चिंता नाही आहे मित्रांनो, त्यावर आपण सहज मोबाईल वगैरे तो कॅरी करू शकतो, त्याचा वेट हा घेतो। आपण पाहिलेत हा प्रोडक्ट मित्रांनो, तर नक्कीच आपल्याला हा प्रोडक्ट आवडला असेल। एकतर ट्रायपॉडच्या कंपॅरिझनमध्ये हा खूप छान आहे आणि खूप युजफुल आहे। हा प्रोडक्ट जर आपल्याला आवडला असेल तर मी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकतो, इकडनं तुम्ही सहज बाय करू शकता। ठिकाणी आपण याचे लेग्स कोण अनफोल्ड करू शकतो, याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो याची हाईट। आपल्याला जर 6 फूट 5 फूट व्हावी असेल तर ही आपण इकडनं ऍडजस्ट करता येते। हे बघा या प्रकारे हे जास्तही होऊ शकतं, याची हाईट वरून कमी होणार। आणि जर तुम्ही सरळ हे जसं वर घेतले एवढे आपण छोटे कराल, इकडनं लॉक कराल, पहा तर आपण याची हाईट वाढलेली आहे आणि ही 7 फूटपेक्षा जास्तही जाऊ शकते। तर आता पाहू शकता मित्रांनो माझी हाईट, मी 5 फूट 4 इंच आहे आणि ट्रायपॉड बघा। जर आपण याचे वेगवेगळे शॉर्ट्स घ्यायचे असतील तर मी तुम्हाला दाखवेल याचे ड्रोन शॉट कसे घ्यायचे आणि फेक ड्रोन शॉट कसे येतील याच्यापासून। हा मित्रांनो, आपला गोरिल्ला ट्रायपॉड आहे, त्याची हाईट 1 ते 1.25 फुटापर्यंत असेल। सेकंड आपण हा ट्रायपॉड वापरायचो, ज्याची हाईट 1.5 ते 3 फुटापर्यंत असेल, 2 ते 2.5 फुटापर्यंत। तर हे दोन ट्रायपॉड आपण अगोदर यूज करायचो। आणि आता फायनली पहा मित्रांनो आपला नवीन ट्रायपॉड आणि याची हाईट पहा, आपल्या तुमच्या स्लॅब पर्यंत जाते। याची कॉस्ट आहे मित्रांनो 250 ते 300 रुपयापर्यंत मिळते। हा पण मिळतो आपल्याला 350 ते 300 रेंजमध्येच आणि हाही मी घेतला आहे 325 रेंजमध्येच। म्हणजे एकंदरीत या तिघांची प्राईस घेतली तर सारखीच आहे, थोडीफार मागे पुढे आहे, पण फरक बघा मित्रांनो किती फरक पडतो या ट्रायपॉडमध्ये आणि या ट्रायपॉडमध्ये। तर ही आपल्याला युजफुल आहे असं नाही का हे युजलेस आहे, तर हा याच्यावर आपण खूप यूज करू शकतो। पण आपल्याला जर लांबून शॉट घ्यायचे असतील तर हा नक्कीच बाय करा। आपण आपला अनबॉक्सिंगचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून लवकरच आपली भेट होईल एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो आपले व्हिडिओ आम्ही बनवतो तुमच्यासाठी, तर तुम्हाला ते आवडले असेल तर नक्की लाईक करा। तुमचे लाईक्स बघून आम्हाला एक प्रोत्साहन मिळते आणि उत्साह येतो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो भेटूया लवकरच अशाच एका खूप छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।